यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 2 एप्रिल रोजी 4 उमेदवारांनी 7 नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केली. नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख, पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 2 अर्ज. अनिल जयराम राठोड, पक्ष समनक जनता पार्टी, 3 अर्ज. संदीप संपत शिंदे, पक्ष अपक्ष, 1 अर्ज. मनोज महादेव गेडाम, पक्ष अपक्ष, 1 अर्ज यांचा समावेश आहे. आतापर्यंत 5 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तसेच 15 व्यक्तींनी 22 नामांकन अर्जाची उचल केली आहे. याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 75 व्यक्तींनी 132 अर्जाची उचल केली आहे. महाराष्ट्र TV 24 साठी ज्ञानराज ढोरे, यवतमाळ.